हाँ चला एक तरी काम झालं तुमचं घ्या ना कॉफी घ्या हो ऍक्च्युली आणखी एक काम होतं माझं तुमच्याकडे पण बोला ना खर तर सांगायला खूप ऑकवर्ड वाटतंय समीधा बॉम्बस्फोटात गेली ती गेली पण शेवटी व्यवहार शिल्लक राहतोच ना आपल्याला जगत राहावं लागतंच खूप अवघड वाटतं असे तिचे पैसे घ्यायला लाज वाटते स्वतःची पण शेवटी पैसा पैसा महत्त्वाचा ठरतो जगण्यासाठी नाही मला कळलं नाही मला तुम्ही सांगा ना मला स्पष्ट काय झालं अहो कसं सांगायचं बहिणीच्या चितेवर भाकऱ्या भाजल्यासारखं बेशरम वाटतं मला मी सुनी असं हे कोण्यात बोलू नका समीधा बॉम्बस्फोटात गेली सरकार मदत म्हणून काही पैसे देते हो रेल्वेने सुद्धा जाहीर केली आहे मदत हो मी गेले होते तिकडे तर तिकडे अक्षरशः बाजार भरलाय आम्हाला एवढं कमिशन द्या आम्ही तुमचे पैसे मिळवून देतो एकतर म्हणाला कसा तुम्हाला कुठे दुःख आहे तुमची बहीण गेल्याचं तुम्हीही आलातच ना तिच्या मृत्यूवर पैसे मिळवायला मग आम्ही चार पैसे खाल्ले तर कुठे बिघडलं कोण कोण म्हणत होतं असं मला जर नावं सांगाय की कशी तुम्ही रागावू नका खरं तर मलाही खूप राग आला होता पण काय ना पैसे देत नाही म्हटलं ना की वेगवेगळ्या तांत्रिक मुद्द्यात अडकवतात हे लोक पथेटिक पथेटिक आहे सगळं लाज वाटते मला लाज वाटते आपल्या समाजाची कळस आहे निर्लज्जपणाचा कळस आहे अगदी जाऊ देऊ आपल्याला कितीही संताप आला तरी आपण काहीच करू शकत नाही आता तर त्यांनी माझ्याकडे एक लेटर मागितले ती कुठे नोकरी करत होती तिथून एक पत्र द्या म्हणाले मिळेल का मिळेल का म्हणजे मिळेल ना मिळेल नक्की मिळेल तुम्ही तुम्ही एक काम करा माझी बहीण आहे पत्रकार निर्भिडमध्ये श्रावणी नाव तिचं तुम्ही तुम्ही जरा तिला भेटा ती नक्कीच मदत करेल तुमची मी मी बोलून ठेवेन तिच्याशी त्यांच्या ओळखी बिळखी आहेत का तिकडे नसतील पण हे असे लोक घाबरतात यांना मण्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे सैतान आहे सैतान नाही ती लिहिल ती लिहिल याच्यावर नक्की लिहिल या या अशा लोकांना ना एकेकाला गळे आळून ठार मारलं पाहिजे ठार कोणाकोणाला मारणार प्रत्येक पावलागणिक वेगवेगळे व्यापारी भेटतात तिकडे लोचट माणसं आपण नाही मारू शकत या सगळ्यांना मी बोलेन तुमच्या बहिणीशी येऊ मी